भारतीय संस्कृतीतील सण उत्सवामध्ये घरोघरी विविध देवी देवतांच्या मूर्तींची स्थापना करून त्यांचे विधिवत विसर्जन केले जाते. मात्र काही नागरिक या देवी देवतांच्या मूर्तीचे विसर्जन न करता मोकळ्या जागी किंवा झाडाखाली मूर्ती ठेवतात. कालांतराने त्या मूर्त्यांची विटंबना होते. ती रोखण्यासाठी अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने रविवारी 15 ऑक्टोबर 2023 रोजी आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. शहरातील कृषी विद्यापीठ तथा गुडती उमरी या परिसरात अनेक झाडाखाली व मंदिरानजीक ठेवलेल्या अशा खंडित मूर्ती संकलित करून त्यांचे विधिवत विसर्जन करण्याचा स्तुत्य उपक्रम अस्तित्व फाउंडेशनने राबवला. उपक्रमाअंतर्गत 500 पेक्षा अधिक मूर्ती तसेच 54 छायाचित्रे परिसरात आढळून आली. अस्तित्वाच्या स्वयंसेवकांनी त्यांचे विधिवत विसर्जन केले. या उपक्रमात अस्तित्व फाउंडेशनचे पदाधिकारी गौरव मौर्य, पियुष खंडारे, गुंजन हिंगे, निलेश तसेच या संकल्पनेचे नेतृत्व ॲडव्होकेट राहुल चितलांगे, सुमित मनवानी यांनी केले. या उपक्रमासाठी संस्थेचे व्यवस्थापक आस्था देशमुख, आचल इंगळे आदी स्वयंसेवकांसह परिसरातील नागरिकांनी उपक्रमास प्रतिसाद दिला. 15 ऑक्टोबरला घटस्थापना या दिवशी म्हणजे ज्या दिवशी देवी बसतात त्याच दिवशी आम्ही जो आहे हा उपक्रम सुरू करतोय. जिथे आपण ज्या देवी देवतांची मूर्तीची पूजा वर्षभर करतो किंवा 10-11 दिवस जे आपण देवीची पूजा अर्चना करतो याच देवींच्या मूर्त्या ज्या आहेत आपल्या हातून कुठेतरी झाडाखाली ठेवण्यात येतात. पहिले आपण घरात मूर्ती बसवतो, ती मूर्ती जर का थोडीशी खंडित झाली तर आपण ती तुळशीजवळ ठेवतो. तुळशीजवळ आपण पाणी टाकता टाकता जे आहेत कुठेतरी ती मूर्ती अजून थोडीफार खंडित होते किंवा त्याचा कलर निघतो आणि ती मूर्ती घराच्या अंगणापर्यंत येते. आणि अंगणाची मूर्ती केव्हा गणपतीच्या मंदिरापर्यंत किंवा मग जे आहे आसपासच्या परिसरात जाते आपल्याला माहीत पण नाही पडत. आणि या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत या पिकेवी परिसरात आम्हाला आढळल्या. आणि आज पिकेवी अकोला इथनं आम्ही जवळपास 500 ते 600 मूर्त्या ज्या आहेत जमा केल्या आहेत आणि आम्ही यांचं विधिवत विसर्जन. अस्तित्व फाउंडेशनचं मॅनेजमेंट टीम मेंबर, आज आपण इथे अस्तित्व फाउंडेशनच्या तर्फे पीओपी आयडल कलेक्शन ड्राईव्ह केलेली आहे. आपलं अस्तित्व फाउंडेशन हे गुरुकुल आणि नेचर याच्यावर काम करत असते, त्याचाच एक पार्ट म्हणून आपण आज पीओपी आयडल कलेक्शन ड्राईव्ह केलेली आहे. आज पीकेव्हीमध्ये आपल्याला 500 ते 600 मूर्ती मिळालेल्या आहेत, जे इथे जशा झाडाखाली वगैरे कुठेतरी टाकलेल्या होत्या त्याच्यामुळे जे त्यांचं विटंबना आहे ती होत असते. त्यामुळे मी सर्वांना एकच विनंती करेल की त्यांनी ज्या मूर्ती आहेत त्या मातीच्या बसवाव्यात, पीओपीच्या न बसवाव्यात, हीच आमच्या सर्व अस्तित्व परिवाराकडून तुम्हाला एक आग्रहाची विनंती. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.